नागपूर गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये रात्री 11 वाजता वैयक्तिक वादातून दोघांमध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 4 आरोपींना अटक केली असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस स्टेशनला फिर्यादी अनिकेत राजू बडगई वय 27 वर्ष राहणार पारडी यांनी रिपोर्ट दिलेली आहे की काल दिनांक 9 तारखेला रात्री 11 वाजता सुमारास ते आपल्या घरी परत जात असताना काकाकडे तिथे त्याच्या घराजवळ काही लोकांची गर्दी दिसली. त्याच्या मोहल्ल्यामध्ये राहणारे 2-3 इसम होते. त्या मुलांना कोणीतरी मारहाण करत होते म्हणून झगडा सोडण्यासाठी तिथे गेला होता आणि झगडा सोडत असताना त्या झगड्यामध्ये हजर असलेले काही लोकांनी त्याला लाकडी दांड्याने मारहाण केलेली आहे आणि त्याच्या डोक्यावर एक जखम झालेली आहे. याबाबत त्याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला राईटच्या सेक्शन व्यतिरिक्त कलम 324 बाधाविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये एकूण किती रुपयांचा अटक केली आहे का अटक रुपयांचा काही यापूर्वीचा काही रेकॉर्ड आहे? आरोपींचा पूर्व इतिहास नाही. ते वस्तीत राहणारे स्थानिक नागरिक आहेत. यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत आणि त्याच्यामध्ये एकूण 4 आरोपी यांना आपण आतापर्यंत अटक केलेली आहे आणि इतर आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. अटक रुपयांचं नाव? अटक आरोपीमध्ये मोहम्मद इम्रोस मोहम्मद युनिस उर्फ राजा वय 35 वर्ष हा भालदारपुरा राहतो. दुसरा आहे मोहम्मद इम्रान मोहम्मद इक्बाल उर्फ इम्मा वय 36 वर्ष. तिसरा आहे सुफियान राजा मुस्त्याक अहमद उर्फ सोफी आणि चौथा आहे शेख मोहम्मद शेख शहनवाज शेख इरशाद. हे सर्व भालदारपुरा वस्तीत राहणारे इसम आहेत. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.